हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पदभरती बाबत, त्याचबरोबरच आरोग्य विभागाच्या पदभरती बाबत एक महत्त्वाची बातमी प्रदर्शित करण्यात आलेली आहे। तर त्या बातमीविषयी कंप्लीट माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता सकाळ न्यूजपेपर मध्ये अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रदर्शित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जागा भरण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आचारसंहिता संपताच 400 जागांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। तर गाइज, इथे त्यांनी म्हटलेलं आहे की मागच्या अनेक वर्षात जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची भरती झाली नाही, केवळ अनुकंपाधारक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या, मात्र आता तब्बल 400 पदांची भरती होणार आहे। मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। तर गाइज, जे काही मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरू आहे, त्यामुळे आचारसंहिता लागलेल्या आहेत आणि आचारसंहिता संपताच भरतीची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होणार आहे। तर त्यासाठीची माहिती या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबरच त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या काही परीक्षा या अगोदर झालेल्या होत्या आरोग्य विभागाच्या, त्यामध्ये बरेच घोटाळे झालेले होते, त्यामुळे पारदर्शकपणे ह्या भरती करण्यासाठी शासन तत्पर आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्यासाठी IBPS आणि TCS सारख्या दोन कंपन्यांपैकी कुठल्याही एका कंपनीची निवड केली जाऊ शकते। या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की पारदर्शकपणे होईल प्रक्रिया, जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरती योग्य पदे आणि भरती करण्यासाठी आरोग्य विभागाची बिंदू नामावली देखील अंतिम झालेली आहे, त्यामुळे आचारसंहिता संपताच भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्याला साधारण महिनाभराचा अवधी आहे। TCS व IBPS या दोन प्रतितयश कंपन्यांची भरती प्रक्रियेसाठी राज्य पातळीवरूनच निवड झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। दोन्ही कंपन्या प्रतितयश आणि विश्वासार्ह असल्याने गरीब घरांच्या पोरांना आता वशिलेबाजीची गरज नसणार आहे। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तब्बल 400 अधिक जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। तर गाइज, फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला म्हणजेच की 1 ते 7 फेब्रुवारीच्या दरम्यान कधीही आपल्याला जिल्हा परिषदेची जाहिरात पाहण्यास मिळू शकते, ज्यामध्ये आणखी एक जाहिरात प्रसिद्ध होणार आहे गट क संवर्गाची, ज्यामध्ये विविध पदे असणार आहेत, ग्रामसेवकांची पदे सुद्धा असणार आहेत। तर त्याविषयीची माहिती मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधून तुम्हाला दिलेलीच आहे। त्याच अनुसार आता लवकरच आपल्याला पदभरतीसाठीची नवीन जाहिरात पाहण्यास मिळणार आहे। तर त्यासाठी काही जर का तुम्ही आरोग्य विभागासाठी किंवा जिल्हा परिषदेच्या विविध जागांसाठीची तयारी करत आहात, ती तुमची जी काही तयारी आहे ती सुरू राहू द्या, कारण की लवकरच आता पदभरतीची नवीन जाहिरात तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्याचमध्ये त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेवक स्त्री या पदाची ही भरती प्रक्रिया असेल। 4.5 वर्षापूर्वी तत्कालीन महायुती सरकारने राज्यभरात साधारण 70,000 पदांची महाभरती जाहीर केली, मात्र रिक्त पदे व भरती योग्य पदांची जिल्हानिहाय माहिती गोळा करण्यातच सरकारची मुदत संपली। त्यापूर्वीही काही वर्षे आणि अलीकडच्या 3 वर्षात देखील भरती झाली नव्हती। मधल्या काळात आरोग्य विभागाची राज्य पातळीवरून 2 वेळा भरती झाली, मात्र 1 भरती प्रक्रिया घोटाळ्यात अडकली आहे। जिल्हा परिषदेतील विविध स्थापनांची भरती अलीकडे झालेलीच नाही। दरम्यान जिल्हा परिषदेच्या साधारण 650 आसपास जागा रिक्त आहेत। सर्वाधिक रिक्त पदे आरोग्य विभागात आहेत। विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या बिंदू नामावलीची तपासणी देखील पूर्ण झाल्याने या भरती प्रक्रियेतील इतर तांत्रिक अडचणी देखील दूर झाल्या आहेत। मात्र भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या मुहूर्तावरच मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे आणि या भरती प्रक्रियेला पॉज मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर गाइज, जी काही आपली पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार होती 1 तारखेपासून ते 7 जानेवारीच्या दरम्यान, तर त्या जाहिरातीच्या वेळेवरच आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे होऊ शकते की जी काही पदभरतीची जाहिरात आहे ती थोडीशी लांबणीवर पडेल। एक वेळा आचारसंहिता संपली की आपल्याला आरोग्य विभागाच्या 5 संवर्गाची जाहिरात पाहण्यास मिळू शकते। जेव्हा केव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच नोटिफाय करणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर गाइज, 1 ते 7 जानेवारीच्या दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे वेळापत्रकामध्ये सांगण्यात आलेले होते। कालबद्ध वेळापत्रक जे काही प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की 1 ते 7 जानेवारीच्या दरम्यान तुम्हा जिल्हा परिषदेच्या 5 संवर्गाच्या आरोग्य विभागाच्या पदभरतीची जाहिरात पाहण्यास मिळणार आहे। परंतु गाइज, आता ह्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागलेल्या असल्यामुळे आचारसंहिता जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जागांची पदभरती नक्कीच होणार आहे।
तर गाइस थोडंसं लांबणीवर पडलेलं आहे, परंतु प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। जे काही कंपनीचे निवडीचे कार्य आहे ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे। बिंदू नामावल्या तयार आहेत, फक्त जाहिरात प्रसिद्ध करणे बाकी आहे। तर जाहिरात सुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल, आता नाही तर थोड्या काही दिवसांनी होणार आहे। परंतु तुमचे जे काही अभ्यास आहे तो सुरू ठेवा, कारण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 2 ते 3 महिनेच तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणार आहे आणि नंतर तुमच्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जाऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही आणि त्यामुळे आतापासूनच अभ्यासाला लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे। परंतु गाइस तुमच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या यावर्षी होणार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या त्याचबरोबरच गटक संवर्गाच्या आणि आणखी देखील ज्या काही महत्त्वाच्या जिल्हा परिषदेच्या भरती आहेत त्यासुद्धा होणार आहेत। त्या संदर्भातील जे काही माहिती अपडेट समोर येतील ते मी तुम्हाला वेळोवेळी पुरवणार आहे, म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर गाइस हे एक महत्त्वाची बातमी समोर आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। थँक्यू ऑल।